तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील पहिले पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण आहेत. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश आहेत. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका जी आहे ती मुंबई आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई आहे, जे की 1927 सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र हे मुंबई आहे, जे की 2 ऑक्टोबर 1972 रोजी सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर आहे, जिथे गोदावरी नदीवरील आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे आहे, जे की रायगडमधील आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोल येथील आहे, जे की रायगडमधील आहे. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबईमधील आहे, जे की 1957 रोजी सुरू करण्यात आले होते आणि त्याचे नाव हे मुंबई आहे. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरी येथील आहे, जे की 1968 जिल्हा अहमदनगरमधील आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगरमधील आहे, जे की 1950 आहे आणि त्याचा जिल्हा अहमदनगर आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी ही आहे. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे हा देवगडमधील आहे, ज्याचा की जिल्हा सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे आर्वी येथील आहे, ते पुणेमध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिला लो पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथील आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे, जे की 1832 सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक हे दिग्दर्शन आहे, जे की 1840 सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र हे ज्ञानप्रकाश आहे, जे की 1904 सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे सुरू करण्यात आली होती, जी की 1848 सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा येथील आहे, जी की 1961 सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबईमधील आहे, जी की 1856 सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातले पहिले पंचतारांकित हॉटेल जे आहे ते ताजमहल हॉटेल आहे, जे की मुंबईमध्ये आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती हा श्री सुरेंद्र चव्हाण आहे. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे महर्षी धोंडकेश्वर कर्वे आहेत. महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे श्री सुरेंद्र चव्हाण आहेत. रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे आचार्य विनोबा भावे आहेत. महाराष्ट्राचे पहिले रॅगनर हे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहेत. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा हा वर्धा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष हे न्यायमूर्ती महादेव रानडे आहेत. महाराष्ट्रातील वाफेचे पहिली रेल्वे जी आहे ती मुंबई ते ठाणे ही होती, जी की 16 एप्रिल 1853 सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे जी की विजेवरील आहे, ती मुंबई ते कुर्ला होती. 1925 ते सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक ही सुरेखा भोसले होत्या, जे की सातारामधील आहेत. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ह्या सोमावती देशपांडे आहेत. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त हे डॉक्टर सुरेश जोशी आहेत. महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग हा वडोद येथे करण्यात आला होता. ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट हा श्वास आहे, जो की 2004 काढण्यात आला होता. राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट हा श्वास आहे. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट हा श्यामची आई आहे. याच प्रकारे आणखीन माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व यापुढे व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.